गुड मॉर्निंग एवरीबॉडी, क्लास 7 सब्जेक्ट मैथ। टुडे वी विल लर्न न्यू चैप्टर ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन। तर ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन या प्रकरणामध्ये आज आपण कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट, एकरूप रेषाखंड हा भाग अभ्यासणार आहे। त्याकरता आपण प्रॅक्टिस सेट 6 यामध्ये उदाहरण यावर आधारित जी उदाहरण दिलेली आहे कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट ती उदाहरणे आपण सोडविणार आहे। तर बघा एग्जाम्पल दिलेलं आहे, राइट द नेम्स ऑफ पेयर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट, यूज अ डिवाइडर टू फाइंड देम। तर बघा इथे डायग्राम काढून दिलेली आहे। तर या डायग्राम मध्ये वेगवेगळे सेगमेंट काढलेले आहे, तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, डिवाइडर, यूज द डिवाइडर, या डिवाइडरचा यूज करून आपल्याला कोणकोणते जे सेगमेंट आहे ते एक रूप आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे। तर ज्यांचं डिस्टन्स, ज्यांचं अंतर सारखं असेल ते झाले कॉन्ग्रुएंस ऑफ सेगमेंट, एकरूप रेषा खंड। आता ते आपण कशा साहाय्याने बघू, यूज द डिवाइडर। तर डिवाइडरने बघू आपण, जसं बघू आपण सेगमेंट एम जी, हा बघू आपण हे दिस इज द साइन ऑफ कॉन्ग्रुएंस, हे एक रूपता दर्शवण्याकरिता हे साइनचा या यूज केल्या जातो, ठीक आहे। आता बघा एम जी दिसत आहे सेगमेंट एम जी, याचा डिस्टन्स आपण डिवायडर मध्ये घेऊ घेतलेला आहे। आता एवढं डिस्टन्स बघू आपण कोणत्या सेगमेंटच आहे। तर बघा इथे एवढं डिस्टन्स आपल्याला सेगमेंट जी आर याच दिसत आहे, म्हणजेच सेगमेंट एम जी कॉन्ग्रुएंस सेगमेंट जी आर। समजलं? तशा प्रकारे हा जो रेषाखंड एम जी आहे त्याला एकरूप रेषाखंड कोणता आहे, जी आर। आता बघू आपण नेक्स्ट, पुन्हा सेगमेंट एम जी ला पुन्हा कोणता सेगमेंट एकरूप आहे का बघू आपण। सेगमेंट एम जी कॉन्ग्रुएंस बघू आपण एवढा डिस्टन्स असणारा पुन्हा कोणता सेगमेंट आहे का। बघा डिस्टन्स सेगमेंट एम जीचा, ठीक आहे, एवढा डिस्टन्स आपल्याला अजून कोणता सेगमेंटचा आपल्याला दिसत आहे ते आपण बघू। बघू आपण हा एन जी आहे का, तर बघा एन जी सेगमेंट एन जी याचा सुद्धा डिस्टन्स सेगमेंट एम जी रेषाखंड एम जी चा जेवढा डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स रेषाखंड सेगमेंट एन जी चे सुद्धा आहे, म्हणून सेगमेंट एम जी कॉन्ग्रुएंस सेगमेंट एन जी, ठीक आहे। नेक्स्ट बघू आता जी सी, हा सुद्धा तेवढा डिस्टन्स आहे का, जेवढा डिस्टन्स सेगमेंट एम जी चा आहे तेवढा डिस्टन्स सेगमेंट जी सी चा आहे का हे आपण बघू। आहे का, नाही। सेगमेंट जी सी हा सेगमेंट एम जी पेक्षा मोठा आहे, त्याचा डिस्टन्स जास्त आहे। आता बघू आपण सेगमेंट जी सी, सेगमेंट जी सी रेषाखंड जी सी एकरूप रेषाखंड कोणता आहे का इथे, म्हणजेच
रेषाखंड जीसी एवढा डिस्टन्स अजून कोणत्या रेषाखंडाचं आहे का ते आपण बघू. हा बघा आपण रेषाखंड जीबी हो बघा जेवढा डिस्टन्स सेगमेंट जीसीचा आहे तेवढंच डिस्टन्स बघा सेगमेंट जीबीचा सुद्धा आहे. म्हणजे सेगमेंट जीसी कॉंग्रुएंस सेगमेंट जीबी. समजलं का सगळ्यांना? तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, अजून एक राहिलाय जीई, अजून बघू आपण. आता जीई जीईचं डिस्टन्स बघू आपण. हा बघा सेगमेंट जीई एवढा डिस्टन्स बघू आपण कोणत्या याचा आहे. हा बघा जी आर त्याच पण आहे इकडे एम जी त्याच पण आहे. म्हणजेच सेगमेंट बघा चौथी पेअर होते सेगमेंट जीई एक रूप सेगमेंट जी आर किंवा सेगमेंट एम जी सुद्धा आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय डिवायडरचा उपयोग करून कोणकोणते रेषाखंड एकरूप आहेत हे आपण पाहू शकतो.